पाणी पुरवठा आणि स्वच्छतेवर आतापर्यंत खूप मोठा खर्च झालाय. जोपर्यंत महाराष्ट्र हगणदारी मुक्त होत नाही तोपर्यंत आपण महासत्ता होऊ शकत नाही असं प्रतिपादन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. सिडको नाट्यगृहातील पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या ठिकाणी 1999 पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता राबवण्यात येतं. आज हिवरे बाजार हे गाव स्वच्छतेचे दूत बनलेत. या गावांमध्ये राज्यातील आणि परराज्यातील 200 ते 300 लोक दररोज गावाची पाहणी करण्यासाठी येतात. हिवरे बाजार गावानं सातत्य टिकवलं असल्याचं सरपंच पोपटराव पवार यांनी सांगितलं आहे. छोटी गावं पुढे येतात आणि मोठ्या गावांना संधी मिळत नाही, म्हणून आपल्याला 5,000 लोकसंख्येची आतली गावं आणि 5,000 पुढची असं वेगळं स्वरूप पुन्हा देण्याची गरज आहे. तर मी या चळवळीत गेली 28 वर्ष आमचं गाव आणि आम्ही आहोत आणि इथे आमचे सर्व चंद्र पाटील असतील हे सगळे गेले 20-25 वर्षात मास्टरवर फिरणारी टीम आहे, अधिकारी आहेत. सर्वांना एक आहे की चळवळ पुढे जाणं गरजेचं आहे. तर या चळवळीत पैसा नाही आहे, बक्षीस आहे, पण लोकसहभागातून काम करायचं, म्हणून याला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न व्हावा. तर द्वितीय पुरस्कार हा मानाची वाडी पाटण जिल्हा सातारा, तृतीय पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील घाटव तालुका रोहा यांना देण्यात आला आहे. सिडको नाट्यगृह या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते आज राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी आमदार अतुल सावे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. आपण सर्वांनी या महाराष्ट्रामध्ये या स्वच्छता अभियानामध्ये वाहून घेतलं आणि या स्वच्छता अभियानाला एक लोक चळवळ बनवण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात भूतोन भविष्य अशा प्रकारचं काम महाराष्ट्रानं स्वच्छता अभियानामध्ये केलं. आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देशाच्या स्वच्छतेच्या संदर्भात दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून या देशातल्या राज्यकर्त्यांना आवाहन केलं, या देशातल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आवाहन केलं, या देशातल्या कोटी कोटी जनतेला आवाहन केलं. या देशाचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल, या देशाला महासत्ता बनवायचा असेल, हा देश पहिल्यांदा हगणदारी मुक्त झाला पाहिजे, स्वच्छ झाला पाहिजे. आणि महाराष्ट्र जोपर्यंत हगणदारी मुक्त होणार नाही, स्वच्छ होणार नाही, हा देश जोपर्यंत स्वच्छ होणार नाही तोपर्यंत हा देश महासत्ता होऊ शकणार नाही. ध्यान गेल्यावर आकर्षण वाटावं अशा प्रकारचं गाव व्हावं आणि म्हणून सगळी धडपड आपली त्यासाठी चालू आहे. आणि अशी गावं जर झाली तर मग स्वच्छताही वाढते आणि जिथं स्वच्छता असते तिथं अस्वच्छ करायची कोणाची हिंमत होत नाही. आणि स्वच्छता आधी झाली की ती टिकविण्यासाठीची मानसिकता माणसाची हळूहळू निर्माण होते आणि जेव्हा ते त्याचे पेशंट कमी झाले तर चालतील. स्वच्छता वाढली पाहिजे आणि हे पिण्याचं चांगलं पाणी आपण देतो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, त्याच्यामुळे देखील स्वच्छता आणि आरोग्याला अधिक चांगलं राहण्याची संधी प्राप्त होते. घाण साफ करणं इकडे संतांचं काम आहे, महत्वाचं काम आहे, मोठे माणसांचं काम आहे, सज्जनांचं काम आहे, सर्वसामान्यांचं काम नाही. परंतु हल्ली प्रत्येकजण त्या भूमिकेमध्ये जगू पाहतोय. यथा पाहून घाणीची काळजात सर्व माझ्या, पण कुठली तशी काना तर गळ नको लावू राजा. संघ माझा घाणीशी कसा सखी तरी झाला, तिच्यावर मुक्तीसाठी जीवक असा विषय झाला, तसं प्रत्येक जणाला वाटतं की हे घाण साफ करण्यासाठी काय करावं आणि काय नाही. आणि म्हणून आपल्या माध्यमातून अनेक माणसं, अनेक पदाधिकारी, अनेक व्यक्ती या कामाला प्रचंड मोठ्या ताकदीने जोडल्यात आणि पाहता पाहता गेल्या वर्षी आपण राज्य शहरी भाग 2 ऑक्टोबरला 17 लाख आमचा हगणदारी मुक्त झाला, स्वच्छ झाला आणि त्यानंतर ग्रामीण भाग सुद्धा मार्च अखेरपर्यंत झाला.